लखीमपूर खेरी येथील आंदोलनात शेतकऱ्यांच्या तुकडीवर वाहने घुसून हिंसाचार करण्यात मनाई केल्याबद्दल 11 ऑक्टोबर 2021 रोजी किसान मेळाव्यात प्रवेश करून हिंसाचारांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदचे हक्क दिले होते. उत्तर प्रदेश शहरातील बदलण्या तातडीने किंवा तातडीचा अपवाद वगळता अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु काही ठिकाणी महाविकास आघाडी समर्थकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस आज सकाळी 10 ते 11 पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. बसस्थानकात समोर 20 बस उभ्या होत्या, ज्यात प्रवाशीही बसले होते. या बंद दरम्यान प्रवाशांना 1.5 तास बसस्थानकावर राहावे लागले. जागोअभावी हालचाल बंद ठेवण्याने अडचणींना सामोरे जावे लागले. काही बसेस ST डेपोलाही पाठवले होते. आवाज TV साठी मोहम्मद फारूक, बुलढाणा.